डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन अंतर्गत आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील 12 ग्रंथांचं प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आंबेडकरांच्या विचारांवर नामांकित अभ्यासक यांनी लिहिलेल्या 12 ज्ञानग्रंथांचं प्रकाशन करून त्यांना ज्ञानांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी दिली. मंगळवारी 17 जानेवारी रोजी ग्रंथसंग्रहाचं विमोचन मिलिंद महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी KD पगारे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर युमा पठाण, समीक्षक लेखक यशवंत मनोहर, संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर विजय खरे, प्राचार्य इंद्रजित झाल्टे, ज्ञानराज गायकवाड, डॉक्टर भूषणकुमार डोरलवार, डॉक्टर प्रदीप आगलावे, संभाजी खराट, विजयकुमार पोटे, डॉक्टर विठ्ठल एरंडे आदींनी लिहिलेल्या ग्रंथाचे यावेळी प्रकाशन होईल. 12 ग्रंथांचे कन्नड व उर्दू हिंदी भाषेत अनुवाद करण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेत डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्यासह सजीव साळवे, बुद्धप्रिय कबीर, सिद्धार्थ मोकळे आदींची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले थोर प्रज्ञापुरुष होते आणि त्यांच्या प्रज्ञेच्या विविध पैलूंवरची विविध पुस्तकं एकत्रित करावीत, लिहून घ्यावीत लेखकाकडनं आणि ती प्रकाशित करावीत आणि त्यानिमित्तानं बाबासाहेबांच्या वैचारिक योगदानाचे सर्व पैलू नागरिकांसमोर जावेत हा एक उपक्रम म्हणून त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 2016 साली आम्ही घेतला होता आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन असं त्याचं नामाभिधान केलं. लेखकी केवळ दलित समाजातले घेतले नाही तर समाजाच्या सर्व थरातल्या लेखकांकडनं अभ्यासकांकडनं हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत आणि सुमारे 2500 पृष्ठांची हा संबंध मजकूर 12 पुस्तकांचा आहे आणि त्याचं प्रकाशन उद्या 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये होत आहे आणि त्याचंही एक वेगळेपण आम्ही ठेवलं आहे की त्याचं प्रकाशन या शहरामधले जे नामांकित चळवळीतले कार्यकर्ते आहेत जे वयोवृद्ध आहेत काही आता KD पगारे हे 96 वर्षाचे आहेत 80 वर्षाचे 83 वर्षाचे असे परिवर्तनाच्या चळवळीतल्या सगळ्या नामांकितांना बोलून लेखक आहेत त्याचं प्रकाशन आपण करतो आहोत आणि अभ्यासकांना नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्या सकाळी विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये जरूर उपस्थिती लावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशनच्या वतीने बाबासाहेबांच्या विविध पैलूंवरती ही जी ग्रंथनिर्मिती करण्यात आलेली आहे हा एक अमूल्य ठेवा आहे नव्या पिढीसाठी. बाबासाहेबांचं विचार कार्य आणि त्यांचा एकूण जो काही कर्तृत्वाचा भाग आहे तो समजून घेत असताना आणि नव्या पिढीकडे बाबासाहेबांचे विचार ट्रान्सफॉर्म करत असताना अशा एका प्रकल्पाची प्रचंड गरज होती. अभ्यासू आणि तज्ज्ञ लोकांकडनं या विषयावरती त्यांनी पुस्तकं लिहून घेतलेली आहेत तर मला वाटतं या पद्धतीचा हा एकमेव आगळा वेगळा उपक्रम आहे. या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद सर्व नागरिकांनी दिला पाहिजे.